नमस्कार, रेखाज रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण ग्रीन मटकी बनवूयात। त्यासाठी हे मिक्स उसळी घेतलेले आहेत, हरभरे, वटाणे, चवळीसुद्धा घेतलेले आहे, हिरवी मिरची पेस्ट, टोमॅटो, कांदा। कृतीला सुरुवात करूया। ही मटकी प्रथम कढई गरम करून भाजून घेऊ। साधारण 1-2 मिनिट भाजायचं आहे, जेणेकरून ही आपली उसळ चविष्ट लागते। भाजत असताना थोडंसं बटर टाकूया। आता ही भाजलेली मटकी प्लेटमध्ये काढून घेऊया। कढई गरम करून साधारण 1 ते 1.5 चमचा शेंगा तेल टाकूया। फोडणीसाठी कांदा चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा आहे। परतून घेत असतानाच मीठ टाकायचं आहे, जेणेकरून हा कांदा लवकर परतला जातो। टोमॅटो टोमॅटो कांदा परतल्यानंतर ही आपली ग्रीन चटणी तेलामध्ये टाकूया। आणि हळद, सर्व मसाले परतल्यानंतर ही जे आपण बटर टाकून घेतलेली उसळ आहे ती मसाल्यामध्ये टाकूया। खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे, जास्त वेळ लागत नाही, पटकन होणारे आहे। नाश्त्याला, मुलांना, डब्याला सुद्धा आपण हे देऊ शकतो। अशा पद्धतीने परतून घेऊया आणि बाउलमध्ये काढून घेऊया। वरतून थोडंसं बटर टाकूया। अशा पद्धतीने आपली मिक्स ग्रीन उसळ तयार झालेली आहे। तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। बाय।